कचरा डेपोच्या धुरानं दरेवाडीकरांचा जीव गुदमरतोय आणि तरी देखील कंटेनमेंट बोर्ड याकडे दुर्लक्ष करत आहे। दरेवाडी येथे असलेल्या कंटेनमेंट बोर्डाच्या कचरा डेपोनं दरेवाडीकरांचं आरोग्य धोक्यात आणलंय। दोन दिवसापासून येथील कचरा डेपो पेटला असून या धुराने या परिसरातील लोक गुदमरत आहेत। वारंवार मागणी करूनही कंटेनमेंट मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे। दरेवाडी येथे अनेक वर्षांपासून कंटेनमेंट बोर्डाचा मोठा कचरा डेपो आहे। भिंगारसह छावणी परिषदातील सर्व कचरा दररोज येथे आणून टाकला जातो। शेकडो टन हा कचरा येथील खुल्या मैदानात कोणतीही प्रक्रिया न करता अवास्तव खाली केला जातोय। वाऱ्यामुळे हा कचरा परिसरातील लोकांच्या घरात घुसतो। अनेकदा कचरा भेटण्याच्या घटनाही घडतात। गेल्या दोन दिवसापासून येथील कचरा पेटला असून रात्रदिवस परिसरातील लोकांच्या घरात धुराचे लोट जात आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अनेक घरात रुग्ण आहेत, लहान मुले आहेत, त्यांना या धुरामुळे श्वास घेणं मुश्किल झालं। परिसरातील नागरिकांनी अनेकदा कंटेनमेंट बोर्डाकडे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत किंवा कचरा डेपो इतरत्र हलवण्याबाबत मागणी केली आहे, मात्र कंटेनमेंट बोर्डने त्याची अद्यापही दखल घेतली नाही आहे। सध्या कोरोनाच्या काळात नागरिकांना मुख्यतः श्वसनाचा त्रास होत असतो आणि रुग्णालयाच्या ऑक्सिजन अभावी रुग्ण मरत असताना आणि कचरा पेटवून ऑक्सिजन दूषित करण्याचं काम सर्रास होताना दिसत सर्वसामान्यांमधून माणूस बोलतोय की हा त्रास आम्हाला कमीत कमी 10 ते 15 वर्ष झाले हा त्रास होतोय। गेल्या वर्षी आज वर्ष झालं की या काळे साहेबांनी आम्हाला लेटर दिलं की हा भिंती घालू, कचरा डिपो जेवढं लवकरात लवकर विल्हेवाट लावतोय तेवढं लवकरात लवकर लावू, पण तरी पण वर्ष होऊन गेले तरी पण हा कचऱ्याचा धूर इतका त्रास होतो आम्हाला। आज माझी मिसेस प्रेग्नेंट असून तिने मला रात्रभर कमी करून 3 ते 4 वेळेस मला तिने उठवलं की मला त्रास होतोय लई, काय तर वायर घरात पेटली, शॉर्ट सर्किट झाले, पण मी म्हणलो तिला काही शॉर्ट सर्किट झालं नाही कुठं। हा सर्व महानगरपालिकेचा आणि कॅन्टोनमेंटचा आणि MRCचा कचरा येतोय दरेवाडी गावात, त्यामुळं हा धूर आपला येतोय, तर त्याबद्दल आपल्याला सहन करावं लागेल। कारण आत्तापर्यंत आम्ही कमीत कमी 2 ते 3 वेळा त्यांना लेटर देऊन पण त्यांनी काय ॲक्शन घेतलेलं नाही। पण आता मला कलेक्टर नगरच्या कलेक्टरांना एवढंच विनंती करायची आहे, प्लीज सरांना की मला लवकरात लवकर हा सर विल्हेवाट लावायची, कारण इतका मोठा कोरोनाचा भयानक परिस्थिती चालू आहे, त्यामुळं मला हजारो विनंती करायची कलेक्टरची विनंती की प्लीज एवढं विल्हेवाट लावा। दरेवाडी हरिकृष्ण नगर मध्ये राहणार व्यक्ती आहे, माझं नाव सूर्य भानबेरड। ही जी झाली कॅन्टोनमेंटच्या कचरा डिपोची जी परिस्थिती आहे, मी माझ्या लहानपणापासून परिस्थिती पाहत आलेलो आहे, पण इतकी भयानक परिस्थिती इथून मागे कधीच नव्हती जी परिस्थिती आत्ता आहे। ह्या ज्या कचरा डेपोचा कॉन्ट्रॅक्टर आहे राजेश काळे, त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने बी आणि इथले आमचे सहकारी प्रकाश गायकवाड त्यांनी सुद्धा वैयक्तिक आणि ग्रामपंचायत मार्फत पण आतापर्यंत 3 ते 4 वेळेस आपलं निवेदन दिलं, पण यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। कॅन्टोनमेंट ह्या एरियामध्ये भिंगार कॅन्टोनमेंट, MIRC, DMR आणि BTR ह्या चारही भागातून कॅन्टोनमेंटच्या भागातून इथं कचरा येतो चारही भागातला। इथं मेलेले जनावरं त्याच्यात सर्व प्रकारचे जनावरं येतं, इतकी दुर्गंधी पसरती इथं। आमचं माननीय कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे की ह्या कचरा डेपोचं काहीतरी तुम्ही लवकरात लवकर मार्ग काढावा, अन्यथा आम्ही कलेक्टर ऑफिससमोर ह्या कोरोनाच्या काळात आमरण उपोषण करणार आहेत, बलिबंदी असताना सुद्धा आम्ही आमरण उपोषण करणार आहेत। कलेक्टर साहेबाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी कारवाई करावी आणि त्यातून काहीतरी मार्ग काढावा, एवढीच आमची त्यांना विनंती। मी प्रकाश लो गायकवाड, मनसे विद्यार्थी सेनेचा तालुका अध्यक्ष। आज दरेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून कचरा डेपो अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे, 1920 सालापासून इथं कचऱ्याचं एवढा त्रास नव्हता, पण आता गेल्या 5-6 वर्षापासून इथं मेलेले जनावरं, MRCची आर्मी हद्दीतले उष्ट अन्न वॅक्सिन याचा त्रास इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात जाणवतोय। तुम्ही पाहत असाल इथं व्हिडिओमध्ये सगळीकडे धूर आणि इतका घाणवास जे कुणीही सहन करू शकत नाही। आज दरेवाडी गाव आहे ना अहमदनगर जिल्ह्यात टॉप 10 मध्ये, आणि पेशंट पाहिले इथं आसपास एरिया आहे, तुम्हाला घर दाखवले असते, पण कचऱ्यामुळे धुरामुळे घर दिसणार नाही। तर प्रत्येक घरागणीच पेशंट आहे, प्रत्येक घरात एक कोरोनाचा पेशंट आहे आणि सगळ्यांना ऑक्सिजनची गरज आहे, तर अशा धुरामध्ये त्यांनी श्वास कसा घ्यायचा। तर माझं सगळ्यांना एक ग्रामपंचायत झालं, कॅन्टोनमेंट बोर्ड झालं किंवा कलेक्टर साहेब आणि तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन देऊन एकच मागणी की हा कचरा डेपो इथून कुठंतरी स्थलांतरित करावं, हे सर्व नागरिकांच्या वतीने माझी एक इच्छा व्यक्त करतो। अन्यथा आम्ही एक आमचं उपोषण किंवा मग मनसे स्टाईलने एक आंदोलन करण्यात येईल। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज 24, अहमदनगर।
राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।